पाहूया दिवसभरातील महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेसाठी आम्ही कोणाशीही चर्चा केलेली नाही. काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिकार्जुन खरगे यांचं स्पष्टीकरण. राजधानी दिल्ली प्रदूषणाच्या विख्यात, 5 नोव्हेंबरपर्यंत सर्व शाळा राहणार बंद. आता ईडीची नाही तर राष्ट्रपती राजवटीची धमकी दिली जातीये. मुंबईत संजय राऊतांचा सुधीर मुनगंटीवारांवर खळबळजनक आरोप. शरद पवारांचा शिवसेनेला दणका, विरोधी पक्षातच बसणार असल्याची भूमिका स्पष्ट. काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांचं सोनिया गांधींना पत्र. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणं शक्य नाही, रामदास आठवले यांचं वक्तव्य. म्हणाले, शिवसेनेने भाजपची ऑफर स्वीकारावी. राष्ट्रपती राजवटीचा इशारा देणं हा जनादेशाचा अपमान. शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मुनगंटीवारांना टोला. सत्तेची मस्ती यालाच म्हणायचं का? नाशिकमध्ये जयंत पाटील यांची सदाभाऊ खोतांवर टीका. अभिनेत्री करीना कपूर खानने 2020 होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या विश्वचषकाचं केलं अनावरण. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमध्ये रंगला सोहळा. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा आज वाढदिवस. मन्नतवर चाहत्यांची तुफान गर्दी.